सामनेर तालुक्यातील मौजे कोहोकडीमध्ये संध्या सुभाष गव्हाणे या विवाहित महिलेची धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी आरोपी गोविंद धवन यास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी गोपाळ समाजहित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निदर्शने करण्यात आले. पारनेर तालुक्यातील मौजे कोहोकडी येथे संध्या सुभाष गव्हाणे या विवाहित महिलेची धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थ तसेच गोपाळ समाजहित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. गोपाळ समाजहित महासंघाचे सुभाष गव्हाणे, रवी गव्हाणे, संदीप जाधव, रमेश गव्हाणे, विजय पवार, विशाल धनगर, दिलीप कुरे, दिलीप पवार, भारत पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मयत संध्या गव्हाणे यांच्या घराजवळ राहणारा गोविंद सुरेश धवन हा नराधम सतत वारंवार या महिलेला जाता येता त्रास देत असे. अशा प्रकारचा त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु संबंधित आरोपीने 28 जून रोजी सायंकाळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत या महिलेसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला असता सदर महिला संध्या गव्हाणे हिने आरडाओरड केल्यामुळे नराधम आरोपीने महिलेच्या पोटावर, कमरेवर आणि मानेवर तसेच मांडीवर असे 13 वार करून तिची हत्या केली आणि त्यानंतर तेथून पळून गेला. मात्र पारनेर पोलिसांनी त्याला मुंबईतून अवघ्या 12 तासात जेरबंद केले. सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असून पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटून देखील अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी असे या निवेदनात म्हटले आहे. अशा मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना देण्यात आले आहे. मी गव्हाणे सुभाष विक्रम, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य गोपाळ समाजहित महासंघ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले, आंबेडकर, सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात आजही स्वातंत्र्यपूर्व काळातही भटक्या मुक्तावर अन्य अत्याचार होता व स्वातंत्र्यपूर्व नंतरही भटक्या मुक्त आज अन्य अत्याचार होत आहे. आज हा गोपाळ समाज भटक्या विमुक्ताला असून देखील आज परवा जी घटना घडली, कोकडी या ठिकाणी घटना घडली, त्या घटनेत सदर आमच्या महिलेवर शारीरिक अन्य अत्याचार करून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला व तिला जीव मारणे, तिने विरोध केला असं तिला जीव मारले, ही घटना खूप निंदनीय आहे. आणि ह्या घटनेची ज्यावेळेस घडली त्याआधी त्या सदर महिलेने स्थानिक पोलीस स्टेशनला 2 वेळेस तक्रार अर्ज केला होता, तरीही स्थानिक पोलिसांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्या आरोपीला मोकाट सोडलं होतं. म्हणजे या कुठेतरी असं आज आमच्या गोपाळ समाजातील महिलांना वाटतं की जर प्रशासन, पोलीस प्रशासनाने जर याच्यात दखल घेतली नाही मग आम्ही कोण दात मागायची कोणाकडे. आज आमच्या माता भगिनीवर इतकी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की आज घराच्या बाहेरसुद्धा माता भगिनी निघण्याच्या भय नाही, निघत नाही आहे. मग सदर पोलिसावरही कायदेशीर कारवाई, ज्या आरोपीला हे केलं त्या आम्हाला एक जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन SP साहेबांना हे का सांगायचं की जर पोलीस प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा व सदर महिला ही भटके विमुक्तातली असून त्यांच्यावर भविष्यामध्ये दबाव टाकण्याचाही प्रश्न इतर समाजातून होण्याची शक्यता आहे. तरी आम्हाला कुठल्याही दबावापासून संरक्षण सदर कुटुंबाला संरक्षण मिळावं व त्याचप्रमाणे ह्या सदर खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालावा आणि सदर खटल्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येईल व सदर आरोपीला ही सदर आरोपीची जी कृत्य आहे हे एक माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य आहे, तरी त्या सदर आरोपीला फाशी देण्यात यावी अशी आमची फाशी झाली पाहिजे अशी संपूर्ण महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील गोपाळ समाजाची ही मागणी आहे. आणि जर सदर या गुन्हे याची खटल्याची जर कुणी प्रशासनाने दखल घेतली नाही तर उद्या भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व मध्य प्रदेशमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. ही समाजाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. या घटनेला जो आरोपी जितका जबाबदार आहे तितकाच आम्ही तिथल्या स्थानिक पोलिसांना जबाबदार मानतो. का तर एकदम ते उघड उघड आहे. दिवसा ढवळा एक महिलेवर अत्याचार होते, ते अत्याचार म्हणजे डायरेक्टली न होते, याच्या अगोदर 2 या महिलेवर छेडछाडीचे प्रकार झालेले आहेत. म्हणजे असे हे गुन्हा पण आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे. स्थानिक पोलिसांनी याला कुठलाही वाव न देता त्या जो आरोपी आहे त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे एक प्रकारचं प्रोटेक्शनच दिलं असं आमचं म्हणजे त्याच्यावर म्हणजे आमचं पोलिसांना सुद्धा पूर्ण ब्लेम आहे. का त्यांनी जर वेळेस जर त्या गुन्हेगाराला तुम्ही छेडछाडीच्या प्रकरणा खाली स्टडी दिल्या, कस्टडीमध्ये घेतलं असतं, त्याला जर तुमच्या कायद्यानुसार जर हे केलं असतं तर इथपर्यंत त्याचं म्हणजे हे प्रकरण झालं नसतं. बरोबर आमचा पूर्ण म्हणजे तिथल्या स्थानिक पोलिसांना सुद्धा उघड उघड आमचा ब्लेम आहे. आणि आमचं म्हणजे पूर्ण समाजाकडून आम्ही अशी मागणी करतो की त्या स्थानिक तिथल्या PI जे असतील किंवा ठाणे अंमलदार असतील त्यांचं निलंबन झालंच पाहिजे.
ही माझी संध्या गव्हाणे, राहणार कोकडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. माझी पत्नी आणि दोन मुलं आई असं आम्ही कोकडी गावामध्ये राहत होतो. तसंच मी कामावर गेलेलो होतो, परंतु मला कामावून तसेच याआधी पोलिसांना माझ्या चुलतीने तक्रार दिली होती, त्यांनी काय दखल न घेतल्यामुळे ही घटना आज घडलेली आहे. तसेच मी कामावर गेलेलो होतो, माझी आई आणि दोन मुले. तसेच मी कामावून येत असताना संध्या गव्हाणे हिचा निर्गुण घेऊन हत्या केलेली आहे. पोपट ढवण हा मी तिकडून कामावून येत असताना मला बघताच पळून गेला. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.